मध्य प्रदेशामध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होईल असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जातोय. मात्र मध्य प्रदेश सारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपाला अनेक जन्म घ्यावे लागतील असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लगावलाय. मध्य प्रदेशामध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होईल असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय. त्यावर उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी भाजपाला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही असं म्हटलंय. महाराष्ट्रात असं ऑपरेशन करायला भाजपाच्या राज्यातील आणि दिल्लीच्या नेत्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील हे त्यांना माहीत नाहीये. काही भाजपचे नेते त्यासाठी मुहूर्त शोधत आहेत. मुहूर्त शोधणं हे त्यांचं काम आहे. मध्य प्रदेशामध्ये झालेल्या राजकीय भूकंपाचा आनंद महाराष्ट्रातील भाजपाला घ्यायचा असेल तर एप्रिल पाडवा काय दिवाळीपर्यंत घेतला तरी चालेल, पण तो मध्य प्रदेशचाच घ्यावा लागेल. भाजपाला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मध्य प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमाणेच अनेक नेत्यांनी आघाडी सरकारमध्ये कचुंबना केली आहे. हे नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपाला येऊन मिळतील असं पाटील यांनी बोलताना सांगितलंय. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याचा ठामपणे इन्कार करीत भाजप नेत्यांनी स्वप्ने पाहू नयेत असं स्पष्ट केलंय. महाराष्ट्रामध्ये असं ऑपरेशन करायला भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या आणि दिल्लीच्या नेत्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील हे कदाचित त्यांना माहीत नाही. अशा मुहूर्त शोधणं हे मुनगंटीवारांचं काम आहे. अशी कितीतरी मुहूर्त शोधली आणि मध्य प्रदेशमध्ये झालेल्या राजकीय भूकंपाचा आनंद महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला घ्यायचा असेल तर तो एप्रिलपर्यंत काय घेता आहे, पाडव्यापर्यंत काय घेता आहे, येणाऱ्या दिवाळीपर्यंत घेतला तरी तो मध्य प्रदेशचाच घ्यावा लागेल. महाराष्ट्रामध्ये असा आनंद भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मिळू शकणार नाही.